झोपिलं की नाही. तिनं उपवासाचं कणीस खाल्लं होतं, उपवासाचा डुंगीचा लाडू, उपवासाचा चिवडा, उपवासाची चिप्स. आता उपवासाचं जेवण करायचं का बेटा? हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज आहे पारण म्हणजेच भावाचा उपवास. तर तुम्ही पण प्रत्येकाने भावाचा उपवास म्हणून पकडलाच असेल, कारण की उद्या आहे पंचमी आणि आज आहे भावाचा उपवास. काय झालं? अगं बाई मला उपवास आहे, मी थकून गेले गार्डनला, कशी घेऊन जाऊ तुला मी? पप्पाला बोल ना, तुझ्या पप्पाला बोल, जर बोल पप्पाला. आहो तुला गार्डनला घेऊन जा, मी खूप थकलेली आहे, मला काय बोलू नका. कशामुळे थकली? उपवास आहे आज. ते नागपंचमीच्या उपवासामुळे. अरे नागपंचमीचा उपवास तर शोर्याने पण पकडलेला आहे. शोर्य तर नाही थकली काहीच. शोर्य पकडला उपवास? उलट शोर्यास म्हणते की गार्डनला चला म्हणून. उपवास पकडला तू? शोर्य उपवास पकडला की नाही तू? शोर्याने उपवासामध्ये काय काय खाल्लं ते मी विचारा तिला. तू पकडला की नाही उपवास ते सांगा तू. नाही पकडला तर म्हणलीस की तू सगळे पकडला होतास ना. सांग पप्पा. पण मी सांगत होतो सर. हा उसळ खाल्लं परत, नंतर दुपारी काय खाल्लं? चिप्स खाल्ले. त्याच्यानंतर बुंदीचा लाडू, बुंदीचा लाडू आणि अजून मुरकूर. मामाने काय दिलं होतं भाजून? कणीस. कणीस भाजून दिलं की नाही? तिनं उपवासाचं कणीस खाल्लं होतं, उपवासाचा बुंदीचा लाडू, उपवासाचा चिवडा, उपवासाची चिप्स. आता उपवासाचं जेवण करायचं का बेटा? ते उपवासाची ह्याची तू भाजी केली ना वाटतं गोबीची? उपवासाची गोबीची भाजी आणि उपवासाची एक पोळी द्या मला. मग ती कशा थकर एवढं खाल्लं उपवासाचं? मला विचार ना उपवासाचं काय खाल्लं असतं. मग काय तुला नको म्हणलं होतं खायला? म्हणलं काय पण नको? मग तुमची मुलगी आहे. आम्ही तर उलट तुला मम्मी तू काही खोटं बोलू नको, दुपारी तीन डाळी सोजून दिली होती मी तुला. तीन डाळी? तीन डाळी मध्ये दिली होती. तीन डाळी का मी एकटीन खाल्ले का? कोणी खाल्ले मग? आर्या, शौर्या, सोनी, मी, तू आणि नानू पण होता. डाळी पण खाल्ले होते दुपारी तू? डाळी खाल्लो नव्हतं, ते रेड रेड कलरचं डाळी खाल्लो होतं का? नव्हतं. एक मूठ भरून कोण घेऊन गेलत? दीदी तू तुझा उपवास कसं काय चालू? ती निरंग बिचारी उपवास धरला तिने, तिचं बघा तोंड किस करून गेलं ते. तू उपवास गोपीचा लाडू खाल्ला नाही? मुलगुल कनीस ते भी नाही. ठीक आहे मग तुझा उपवास साधारण उपवास, तुझा साधारण उपवास ठीक आहे. तिचा साधारण चांगला ठीक आहे आणि हिचा चांगला आहे मग. लेकरू सकाळपासून उपवास पकडले. उपवासाचा गोळा होता ते विचारला. उपवासाचा गोळा उपवास मोडला शोर्या उपवासाला गोळा मिळा काय जमत बस त्या ज्ञानमाला भांड तू तुझा उपवास बिघडी ना ते. नाही बेटा चालतंय काय छान उपवास म्हणजे उपवासाच्या दोन काकड्या घेऊ. काकड्या पप्पा राहा बस मध्ये तुम्ही गार्डनला आपल्याला जायचं होतं पण आता खिडकीमधून बाहेर बघितलं त्या पावसाची काय परिस्थिती आहे. तुला देऊ काय ती? तिला जातच राहिला नाही पप्पा, तिला जात गेलाय. तर दीदी अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये आपण गार्डनला जाऊ शकत नाही. ओके मी पण येणार नाही. तुम्हाला जायचं तर तुमच्या दोन पोळी घेऊन बिंदास गार्डनला जा. उपवास फराळ करावा लागेल आता काही दिवस मावळ उपवासाची मॅगी. तुझ्या पप्पाने दिली का उपवासाची मॅगी? मला पण उपवासाची थोडी मॅगी बनव. तुमच्या घरी पण असं उपवासाचं काय काय बनत?
मामीला बनवायला सांग तुझ्या ना सोनो तिला उपवासाची मॅगी बनवून दे म्हणा शौर्या काय खाली बेटा तू आणि तुला आज काय उपवास आहे शौर्याच्या उपवासाला आमच्या कणीस पण जमतय कणीस जमते नाही उपवासाला हो तू आणि मामा तुम्ही दोघांनी मिळून जर जमलं ना तिला काय पण जमते उपवास उपवासाचा पुढा घेऊन ये पिझ्झा असते उपवासाला पिझ्झा तर लई लागत लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय.